आता मला हे पण थोडं उशीर झाला मुद्दा मी म्हणता आज माझी विजिट असली आपवा जेडीजे आणि आपवा जेडीजे इज वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट जे आम्ही म्हणता की अंदमान जेडीजे उपरांत जर गोयातले पैसेतले लोक वैतले असत तर ते आपवा जेडीजे रेंदर एक बोर्ड पण आते अशा पद्धतीचं बरं प्रोजेक्ट जे गोयात त्याला आम्ही किद्याक सांगता हॉस्पिटॅलिटी सेक्टरात गोय नवीन नवीन प्रोजेक्ट जे असा हे लॉन्च करीत असा आणि ताका लागून आमचे भुरगे हे हॉस्पिटॅलिटी सेक्टरात गेलेले आहेत जेणेकरून भुरग्यांचं फ्युचर या सेक्टरात असा ह्या पद्धतीचे कोर्सेस जे नवीन कोर्सेस सुरू केलेले आहेत. दुसरी गजल मला दिसता त्यांनी तांकां दोन गजाली सांगल्या त्यांच्यानी गोयची सेवा करपाक आणि देशाची सेवा करपाक त्यांना संद मिळची त्यांना शक्ती दिवची म्हटल्या म्हाका दिसता निश्चितच आणि दोन्ही सध्या ते त्यांच्याच पक्षात असा खूप दुर्मिळ योग असता की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तान काय असताना विरोधी पक्ष नेते असा आणि मुख्यमंत्री असा आणि स्थानिक आमदारही असा हे फक्त गोयातच शक्य असा बाकी भायर शक्य जायना आणि हे किद्याक शक्य असा तर आम्ही सदोदित गोयातले पॉलिटिशियन असू किंवा समाजकारणात काम करपी असू हे एकामेकांक रिस्पेक्ट दिता त्यांच्या कामाची तोखणाय करता पण हांव एकूच फक्त गजल मुद्दामूच सांगता की त्यांच्यानी म्हटलं की त्यांना राजकारण गोयची सेवा करपाची संद दिवची ती काय हांव देऊ शकना म्हाका दिसता दिगंबर कामत बाब ऑपोजिशन लिडर आहे नक्कीच दिवपाक शकता तिकीट दिवपाचे काम त्यांच्यानी करते की विधानसभेची काय लोकसभेची तर त्यांच्यानी ठरवतंय कारण दोन्ही तिकीटी त्यांच्यो त्यांच्याच कडे असा कारण त्या खातीर विरोधी पक्ष नेते त्यांनी काही खंयची तिकीट दिवची हे मात त्यांच्यानी नक्की ठरवतंय. स्वरूपाचे स्किल डेव्हलपमेंट चे कोर्सेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे अशी आमची इच्छा आहे आणि माझी अपेक्षाही आहे की आजचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे सहकारी ते आपल्याला आम्हाला सहकार्य करतील आणि हे काम पुढे नेण्यासाठी मदत करतील. आमची इमारत अपुरी आहे गावच्या अनेक लोकांनी अनेक वेळा मदत केलेली आहे आम्ही सोडत काढले अनेक वेळा 100 रुपयाचं डोनेशन कूपन 100 रुपयाच्या कूपन घेणाऱ्यांचं मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि जमलं तर मुख्यमंत्री साहेब या 12 वर्षापैकी आम्हाला ग्रांट अशी काही मिळालीच नाही परंतु मागच्या 3 वर्षात फक्त शिक्षकांच्या पगारापोटी ग्रांट देण्याचं आता हायकोर्टच्या निर्णयाचं ठरलं आहे. जमलं मला माहीत आहे की गोव्याचं अर्थकारण एका विशिष्ट परिस्थितीत जाते आहे रेव्हेन्यू कमी झाला कोविडने खूपच त्रास दिला सगळ्यांना तरीही जर शक्य झालं तर वन टाइम ग्रँट सरकारने गेली 10 वर्षात या विकास परिषद मांडीच्या माध्यमातून जी कॉलेज सुरू केली आणि हे कॉलेज शिकविता असताना वेगवेगळ्या विषयाचे प्राचार्य प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर ज्यांच्याही अपेक्षा म्हणजे पगाराची अपेक्षा न धरता न बाळगता बरेच शिक्षण आमच्या या मांद्रे गाव नाही मांद्रे मतदारसंघाच्या बरोबर सहोदीच्या जे आमचे भाव भेणा शिक्षण दिले रिझल्ट हाताना 100% रिझल्ट आहे पहिली सुरुवाती अशा सगळ्या शिक्षकांनी परत एकदा मनापासून अभिनंदन करतो. साहजिकच गेली 4.5 वर्षामध्ये या मांद्रे मतदारसंघाचा आमदार झालो आदरणीय भाई खलपान या दहा उल्लेख केलेलो असा की ज्यांना आमदार झालो त्यांना अडचण या कॉलेजीची माझ्या कानाला आहे माझ्या परीन आमदाऱ्या नात्याने कॉलेजी खाली या गोयातल्यांची त्यांना त्यांच्या म्हणजे आदरणीय जरी आज आमच्या अन्ना तसे गोय राज्याचे मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रिकर असतील त्यांच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या आमदार म्हणून आणि खरोखरच आज अभिनंदन करता भाई खलप यांचे त्याचबरोबर त्या गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत यांचे जे शिक्षण खाते सांभाळतात त्यांना ज्यांना ते मुख्यमंत्री म्हणून झाले बाई बरोबर त्यांचे जे त्या कॉलेजचे कमिटी जे आहात त्या कमिटीचे सभासद जे आहात त्यांना घेऊन आदरणीय मुख्यमंत्री केलं माननीय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपले मोठेपण जे दाखवले त्या मोठेपणालाच आज खरीतरी विरोध असताना सुद्धा स्वतःच्या स्वार्था खातीर काही लोकांचो विरोध असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले म्हणूनच भाईच्या आजच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसात
ती एक भेट म्हणजे जी ग्रँट मिळाली असते ती ग्रँट म्हणजे अनुदान ही अडचण आज दूर झाली आहे. आम्ही म्हणतात की विद्यादान हे पवित्र दान, विद्येचे दान कोण करता, कधी मदत करता, हेल्प करता, त्याचं सगळ्या आम्ही म्हणतात की या पवित्र दानाचे श्रेय त्यांना केंद्र झालं केंद्र मिळतं. आयटी या आपल्या पंचायतला बड्डे दिसा हलपान सरकाराकडे आपल्या संस्थेखातीर मानला, विद्येखातीर मानला, विद्यादान. हा मुख्यमंत्र्याकडे विनंती करतात की आज जे किती आपण फलपान केल्या त्यो काय मागण्यो आज पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन आज बड्डे बड्डे गीत हा फलपान मुख्यमंत्र्यांना दिवचे अशी माझी विनंती. मुख्यमंत्र्याक असा